नमस्कार मी आशिष जाधव स्वागत आहे अखेर दोन दिवसांच्या बैठकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी येत्या रविवारी म्हणजे अकरा ऑक्टोबरला होणार होती ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय मराठा संघटनांच्या दडपणात हा निर्णय झालाय त्यामुळं ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी रोष व्यक्त केलेला आहे आणि एकूणच आता वातावरण तापलेलं आहे आपण थेट जाऊया सह्याद्री अतिथीगृहासमोर जिथे मंत्री विजय वडेट्टीवार बोलत आहेत बघा आणि आताची संपूर्ण परिस्थिती यावर चर्चा झाली आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एम पी एस सीच्या परीक्षा पुढं ढकललेल्या आहेत तो निर्णय जाहीर केलेला आहे त्याबरोबर सींच्या इतर विषयावरही चर्चा झाली चर्चा अत्यंत सकारात्मक आहे आणि मला वाटतं की या संदर्भात जी घोषणा करायची आहे किंवा जो निर्णय जाहीर करायचा आहे तो मुख्यमंत्री लवकर करतील आणि त्या पद्धतीची चर्चा झाली कारण ती घोषणा किंवा तो अधिकार मला नाही ती चर्चा सर्व घटकांना घेऊन करत असताना धनगरांच्या संदर्भामधला जो आरक्षणाचा विषय होता धनगरांचे विविध प्रश्न होते या प्रश्नावरही सखोल चर्चा धनगर समाजाच्या प्रतिनिधीबरोबर माननीय मुख्यमंत्री के यांनी केलेली आहे आणि ओबीसीच्या संदर्भात सुद्धा मग बारा बलुतेदारांचा प्रश्न असू दे महाज्योतीचा प्रश्न असू दे बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळाचा विषय असेल धनगरांसाठी पुण्यश्लोक अहिलाबाई स्वतंत्र महामंडळाचा विषय असेल आणि त्यांचे सर्व प्रतिनिधी महाज्योतीवर अधिक देऊन त्यांना त्या संदर्भामध्ये अधिकचा निधी देण्याचा विषय असेल त्याबरोबर मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण असेल क्रिमिनलची अट असेल वसतिगृहाचा प्रश्न आहे अशा अनेक विषयावर सखोल चर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि यामध्ये या, या चर्चेमध्ये धनगर समाज आणि ओबीसी समाज ओबीसी हा सुद्धा धनगर सुद्धा हा मध्ये या सगळ्यांच्या चर्चेमध्ये निश्चितच समाधान या समाजाने व्यक्त केलेलं आहे आणि समाधानकारक ही चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळ उपसमिती काय नेमली मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची ओबीसी नेत्यांबरोबर त्यातही धनगर समाजाच्या काही नेत्यांबरोबर जी चर्चा केली त्यात मंत्रिमंडळाची उपसमिती ओबीसीसाठी नेमायची असा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी करोनाचं कारण पुढं देत किंवा पुढं करत राज्यसेवा परीक्षा एम पी सीची पुढे ढकललेली आहे यासंदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सर राजेंद्र कोंढरे आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे आहेत मी सुरुवातीला राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातो आहे राजेंद्र कोंढरे जवळपास सर्वच एखाद दुसरा अपवाद धरला तर जवळपास सर्वच मराठा संघटनांच्या नेत्यांनी सरकारवरती दबाव आणला की राज्य परीक्षा जी अकरा ऑक्टोबरला होते आहे ती तुम्ही पुढं ढकला कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम एक साथी चा नी हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे एखाद्या परीक्षेसाठी मराठा संघटनेच्या नेत्यांनी सरकारवर दबाव आणणं हे कितपत योग्य आहे फक्त परीक्षा हा विषय नसून कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वतः माग एम पी एस सीने स्वतःच एक नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे सात एप्रिलला खरं तर ही परीक्षा मार्चच्या अखेर होणं अपेक्षित होतं ती परीक्षा त्या काळात जर झाली असती तर त्यावेळेस कोविडची पार्श्वभूमी एवढी त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती परंतु नंतरच्या कालावधीत ही परीक्षा पुढं गेल्यानंतर कोविडची जी काय आत्ता परिस्थिती आहे त्याच्यामध्ये शंभरपैकी अठ्ठावीस लोक कोविड बाधित सापडत आहेत आज आपल्याला टेस्टमध्ये त्यामुळे दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे आयुष्याचा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये फक्त मराठा आरक्षणासाठी ही मागणी नसून ती आम्ही कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेली होती नंबर एक आणि दुसरा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की एस सी बी सी कॅटेगरीखाली ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचं कन्वर्शन कोणत्या कॅटेगरीमध्ये होणार होतं मग त्याच्यामध्ये जे एज रिलॅक्सेशनच्या कॅपमधली जी मुलं होती त्यांच्या संबंध विषयाचा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे अशा सर्व कशा मागण्यांना अनुसरून आज एम पी एस सीनी जी लोकमतमध्ये बातमी पण प्रसिद्ध केलेली आहे की त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आम्ही दारावर रॅन्डमली गन लावून ती टेस्ट घेणार आणि मग त्या मुलाला आतमध्ये सोडणार जर शंभरात अठ्ठावीसचं पर्सेंटेज आत्ता स्टेटमध्ये असतं तर दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थ्यांमधले अठ्ठावीस टक्के विद्यार्थी साधारणतः हे ॲटोमॅटिकली बाहेर फेकले जाणार होते त्यामुळे ह्या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक सर्व बाजूनी सर्वकष विचार केल्यानंतर आम्ही शासनाला ते आव्हान केलं आणि शासनाने ते मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे राजेंद्र कोंडरे तुम्हाला असं वाटतंय का की करोना नसता आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नसती आज करोना आहे म्हणून ती परीक्षा पुढे ढकलली जाते नाही होते त्याच्यामध्ये नाही नाही कोरोना आहेच आहे त्याबद्दल तर तेच प्रमुख कारण ऐंशी टक्के आहे दुसरा मुद्दा जो आहे मी परत सांगतो तुम्ही प्रवर्गाला आहे नक्की एकतीस एक ते चौतीस हा वयोगटातला फरक आहे खोला प्रवर्ग आणि ओबीसीचा आणि अडोतीस ते त्रेचाळीस असा एक दुसरा फरक आहे मग अडोतीस ते त्रेचाळीसच्या कॅबमध्ये ज्या मुलांनी ज्या डेटला फॉर्म भरला तो ऑप्शन स्वीकारलेला आहे आणि एकतीस ते चौतीस ला स्वीकारला आहे मग ह्याच्या बाबतीमधली जी तांत्रिक अडचण आहे ही तांत्रिक अडचण सरकारने दूर करणं क्रमप्राप्त होतं आणि ती वेळेमध्ये झाली नव्ह त्यामुळं त्याही मोठ्या प्रमाणावर त्या मुलांचा दबाव ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर काही काळासाठी परीक्षा पुढं गेलेली आणि त्या काळामध्ये ती होणारच आहे आणि त्याच्यामध्ये कोणालाही ज्या त्या कॅटेगरीच्या जागेत त्या त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ती काही अडचण नाही आहे ठीक आहे साधारणतः एक पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत एम पी एस सी राज्यसभा पूर्वपरीक्षेची वयोमर्यादेची अट ही अठ्ठावीस वर्ष होती नंतर ती तीस वर्ष झाली खुल्या वर्गासाठी आता ती चौतीस वर्ष आहे आणि मागासवर्ग्यांसाठी ती अडोतीस वर्ष आहे पुन्हा आता ते त्रेचाळीस वर्षांपर्यंत गेलेलं आहे नाही आता अडोतीस त्रेचाळीस आहे हो आता अडोतीस त्रेचाळीस म्हणजे खुल्या वर्गासाठीच अडोतीस आहे ओ हो 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 मग आता तो तो हा प्रश्न तर नंतर आहे तो तर सामाजिक प्रश्न आहे तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे मी जातोय प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याकडे प्राध्यापक श्रावण देवरे आजचा हा निर्णय केवळ आणि केवळ कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मग त्यासाठी दोन दिवस बैठकांचे फळ रंगले नाही माणसाने खोटं बोलावं तर किती खोटं बोलावं याला काही मर्यादा असतात कोविडच्या कारणास्तव जर यांनी एम पी एस सीच्या परीक्षा बंद पाडल्या असतील तर मग बिअरबारच्या आणि दारूच्या दुकानासमोर जाऊन यांनी आंदोलन केलं पाहिजे ल जरी यांना लोकांची एवढी चिंता आहे करोना लोकांना करोना होऊ नये म्हणून आणि मला सांगा की विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा चालू आहेत त्या परीक्षा चालू आहेत तिथं त्यांना कोरो त्या पोरांना कोरोना ना होणार नाहीत हे रस्त्यावर बेकायदेशीरपणे रस्त्यावर जाऊन आंदोलनं करतायत यांना कोरोना होत नाही आंदोलन करणाऱ्यांना आणि त्या परीक्षा देणाऱ्या मुलांना कसं काय कोरोना होईल कारण परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी सगळी काळजी घेतली गेलेली आहे तिथे त्यांना सॅनिटाईज केलं जाणार होतं त्यांना तिथं सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षेला बसवलं जाणार होतं आणि सगळ्या प्रकारची काळजी घेऊन त्या परीक्षा आयोजित केलेल्या होत्या तिथे करोना होण्याची सुतराम शक्यता नव्हती तर केवळ आणि केवळ हे मराठा आरक्षणाला स्थगिती आली आहे आणि ती स्थगिती लवकर उठवण्यासाठी हे सुप्रीम कोर्टाला समोर खरं म्हणजे यांनी आंदोलन केलं पाहिजे परंतु यांचे सरकार पाडण्याचे जे सगळे प्रयत्न आहेत भाजपचे उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे त्यांचे सगळे जे प्रयत्न आहेत सकाळचा प्रयत्न रात्रीचा प्रयत्न पहाटेचा प्रयत्न दुपारचा प्रयत्न सगळे प्रयत्न फसले आता फक्त एकमेव मुद्दा उरला आहे सरकार पाडण्यासाठी आणि तो म्हणजे मराठा आरक्षण आणि उद्धव ठाकरे साहेब हे सरकार वाचवण्यासाठी वारंवार 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 या दोन चार टक्के मराठ्यांच्या दबावाखाली आहेत ही अत्यंत वाईट गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि हा जो निर्णय घेतला आहे परीक्षा पुढे ढकलण्याचा दोन चार टक्के मराठ्यांच्या दबावाखाली जातीय दबावाखाली तर हा निषेधार्ह आहे आम्ही सर्व एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीचे सगळे संघटना ज्या आहेत आमच्या या सगळ्या संघटना या आ, एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलण्याचा निषेध करतो आहोत भेकड निर्णय आहे अत्यंत भेकड निर्णय आहे आम्ही याचा निषेध करतो आहोत ठीक आहे हे दोन चार टक्के मराठा नेते की समाज नाही नाही हे नेते फक्त अच्छा नेते नेते मला वाटलं समाजाची टक्केवारी एवढी घसरली आहे आहेत कुणी बी मुलं पण हे बघा मराठा पोरंसुद्धा या परीक्षेला बसलेले आहेत त्यांनीसुद्धा अभ्यास केलेला आहे तेसुद्धा परीक्षेची वाट बघतायत कुणबी मुलंसुद्धा परीक्षेला बसले आहेत तेही परीक्षेची वाट बघत आहेत गेल्या सहा महिन्यापासून रात्र पहाट करून एकत्र करून या मुलांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या आईवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन पोरांना शहरामध्ये पाठवलेला आहे परीक्षेसाठी यांचं सगळं आर्थिक नुकसान कोण भरणार आहे बरं हे मराठा नेते त्यांचं आर्थिक नुकसान भरून देणार आहेत काय गरीब पोरांचं त्यांनी सांगा व मग त्यांनी सांगावं की या मुलांचं जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे परीक्षा पुढे ढकलण्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून या गरीब मुलांना पैसे दिले पाहिजेत आणि त्यांचं नुकसान भरून दिलं पाहिजे मग आम्ही समजणार की तुम्हाला खरोखर कडकड कर कर आहे ही मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे कुणबी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे माळी समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही का ते गरीब नाही आहेत का एससी एस टी ओबीसी मध्ये माळी आलेच की मी तुम्ही विसरता सोयीस्करपणे म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली एससी एस टी ओबीसी कॅटेग एससी मी मी एस सी एस टी ओबीसी बोलतो त्याच्यामध्ये माळी येतातच हो तर मराठा कुटुंबी असा उल्लेख केला माळी विसरला ते फक्त मी तुम्हाला आठवण करून द्यावी उद्या तुमच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये की तुमच्या समाजाला तुम्ही विसरलात म्हणून मी आठवण मी हा मी एस मी ओबीसी मी ओबीसी बोललो म्हणजे त्याच्यात माळी आहे ओके 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 हा राजेंद्र कोंडरे आजचा जो ओ... निर्णय झाला आहे पुढे ढकलण्याची परीक्षा निश्चित कालमर्यादा नाहीये किती कालमर्यादेमध्ये पुढे परीक्षा घेतली जाणार आहे मग ही कालमर्यादा सुप्रीम कोर्टानं निकाल ठेवायची का की एक वर्ष आहे सहा महिने आहे दोन महिने आहे मग पुढे परीक्षा कधी बघा ह्या विषयावर काल माननीय मुख्यमंत्र्यांकडं सविस्तर चर्चा सर्व संघटना होत्या त्याच्यामध्ये विद्यार्थी होते त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे असं नाही झालेलं की के दोन वर्षांनी ह्याच्यामध्ये परीक्षा आणि तीन वर्षांनी कारण या बसलेल्या प्रत्येक कॅटेगरीतल्या मुलाच्या वयाचा पण देखील प्रश्न आहे त्याची जाणीव आम्हाला निश्चितपणे आहे फक्त प्रश्न असा आहे की इंटरिम सुनावणीच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने सुप्रीम कोर्टमध्ये जो अर्ज केलेला आहे त्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करावी हे आमचं प्रेशर आहे आणि तो निर्णय आला तर तो जो निर्णय येईल तो, तो आम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये मान्य असेल आम्ही असं म्हटलेलं नाही की आमचं सगळं निर्णय होईपर्यंत पूर्ण अख्खं सगळी यंत्रणा ठप्प करा असं कधी होत नाही व्यवहारामध्ये त्याची आम्हाला जाणीव आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आमच्या प्राध्यापक महोदयांना जो प्रश्न पडलेला आहे त्याचं सामाजिक जाणीव आम्हाला निश्चित आहे तुम्हाला प्राध्यापक म्हणून मी ह्या ठिकाणी विनंती करतो की आज दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थी बसलेत चार चार लाख विद्यार्थी फॉर्म भरतात जागा निघतात दोनशे तीनशे चारशे पाचशे जास्ती जास्त दोन हजार लक्षात घ्या हा सामाजिक प्रश्न आहे मग त्या सामाजिक प्रश्नामध्ये एस सी एस टी पासून ओबीसी सगळ्यांचाच येत मुलांचा ही जवळपास नव्याण्णव टाइन नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा तुम्ही प्राध्यापक म्हणून समाजाचे नेते म्हणून कधी विचार केला का मी केला आहे मी स्वतः गेली बारा वर्ष काही विशिष्ट सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो सर एम पी एस सीतनं लोकांनी ते करिअर न करता दुसरं करिअर निवडा याच्यासाठी कार्यशाळा घेतो सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी करतोय आणि आता सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीतनं बाहेर काढून त्यांना वेगळ्या चांगल्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये सस्टेन करण्याच्यासाठी एक ट्रेनिंग सेंटरसुद्धा उभं करतो आहे नुसतंच आपलं टी व्हीवरून चर्चा नाही करत टी व्हीवर आल्यानंतर महात्मा फुलेकर काढतो तो, तो पण आम्हालाच आणतो बाबासाहेब आंबेडकर पण आम्हालाच आणतो आणि त्यांचे विचार प्रत्यक्षामध्ये रुजवतो फुकटचं आम्ही बोलत नाही आपल्याला पण विनंती आहे की ह्या सर्व प्रवर्गामधल्या विद्यार्थ्यांच्या जागा आत्ता फक्त ओबीसीच्या बासष्ट आहेत लक्षात घ्या सर बासष्ट आहेत आणि जवळपास पंचवीस ते तीस हजाराच्या पुढं ओबीसी विद्यार्थी परीक्षेला बसलेत त्यांच्या भवितव्याचा प्रश्न तुम्ही पण विचार केला पाहिजे मी पण केला पाहिजे ठीक आहे ठीक आहे प्राध्यापक श्रावण देवरे विषय असा आहे की कोणताही प्रश्न जेव्हा सामाजिक आणि नंतर राजकीय बनतो त्यातनं काय होतं एम पी एस सी पूर्वपरीक्षा ही जी राज्यसेवेची आहे तिची वयोमर्यादा आज अठ्ठावीस वरनं अडोतीस वर्षांपर्यंत गेलेली आहे आणि अटेम्प्ट म्हणजे किती प्रयत्न त्यांनी करावे त्याचं बंधन नाही आहे त्या माणसांनी आता तो माणूसच म्हणायला हवा विद्यार्थी तर काही राहत नाही दोन दोन लेकराच्या यातनं बाहेर काढावं लागेल मुलांना झिरो पॉइंट टू पर्सेंट ओनली पास होणारे असतील बाकी जे सगळे झिरो होतात त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होते त्यांना बाहेर काढावं लागेल त्यावेळी सर्व समाजाचे नेते या परीक्षेसाठी सरकारला वेटीस धरतात नाही नाही हे बघा आता तो जो मुद्दा आहे की हे जे मुलं वय वाटल्यानंतर आ, ते त्यांना बाहेर काढलं पाहिजे हे सगळं मान्य आहे आणि प्रत्येक संस्था ज्या आहेत प्रत्येक जातीच्या ज्या संघटना आहेत ते त्या, -त्या परीने आपला प्रयत्न करत आहेत कोंडरे साहेब सांगत आहेत आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी फुलेशाहू आंबेडकरवादी मला एक सांगा की महाराष्ट्रातली एक तरी एस सी संघटना एस टी संघटना ओबीसी संघटना किंवा तरी एस सी एस टी ओ बी सी विद्यार्थी मायनॉरिटीच्या विद्यार्थी याने परीक्षा ढकलण्यासाठी काही तुम्हाला काही सपोर्ट केलेला आहे का मी आतापर्यंत जेवढे काय टी व्हीवर मुलांनी मुलाखती दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांमध्ये जे एस सी एस टी ओ बी सी मुलं आहेत किंवा माय मायनॉरिटीची मुलं जी आहेत त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही परीक्षा वेळेवर घेतली पाहिजे आमचं वय जर निघून गेलं आणि आम्ही जर कायमस्वरूपी जर नोकरीपासून जर वंचित झालो तर त्याला जबाबदार कोण असेही प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या तो मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ही परीक्षा वेळेवर झाली पाहिजे होती आणि मी मगाशी सांगितलं ना की अहो सगळ्या भारतभर सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा व्यवस्थित पार पडत आहेत आणि मग तुम्हाला महाराष्ट्रातच काय फक्त एम पी एस सीच्या परीक्षेचं घेऊन बसलात तर याला कारण केवळ मराठा आरक्षणाच्या दबावाखाली या जातीय दबावाखाली या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारवर दडपण आणण्यात आलं आणि या जातीय दडपणाखाली उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला सरकार वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये किती किती तुम्ही ब्लॅकमेलिंग करणार या सरकारला ठीक आहे ठीक आहे राजेंद्र हा एक प्रश्न आहे की एस बी आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर जर का ईडब्ल्यू एस जी आर पुन्हा काढला असता आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण जर का या एमपीएससी परीक्षेला लावलं असतं तर आज निश्चित ठरलेल्या तारखेवरती म्हणजे अकरा ऑक्टोबरला ही परीक्षा झाली असती मग ई डब्ल्यू निर्णय का मागे घेण्यात आला मंत्रिमंडळानं सांगितलं होतं आम्ही पुन्हा जी आर बघा आवाज येतोय आवाज येतोय बोला हे ये बघा ईडब्ल्यू एस <coughs> च्या ट्रॅप मध्ये आम्हाला फसायचं नव्हतं ईडब्ल्यू एस चा ट्रॅप लावण्यात आलेला होता आणि विद्यार्थ्यांच्या दबावाखाली जर आम्ही तो निर्णय घेऊन ईडब्ल्यू एस कन्व्हर्शन केलं असतं तर आम्ही पंचवीस वर्षाच्या मुवमेंटमध्ये जी एक स्टेप्स तीन पुढं आलेलो आहे राज्य मागासवर्ग आयोग हायकोर्ट आणि विधीमंडळाचा झालेला ठराव हे सगळं पूर्ण सेटबॅक झालं असतं आणि चुकीच्या पद्धतीने झालं असतं आणि ज्यांनी डब्ल्यू एस प्रपोज केलं त्यांना हेही माहिती आहे की आता घटनापीठाकडं ई डब्ल्यू विषय आहे तोसुद्धा निर्णय झालेला नसता एखाद्या निर्णयाच्या तात्कालिक उपाययोजनामध्ये त्याच्यातनं होणारे जे काही परिणाम आहेत पुढच्या दृष्टिकोनातनं ते आज ध्यानात घ्यावे लागतात आणि ते ध्यानात घेतल्यामुळं आम्ही तो स्टँड घेतला होता की तत्पुरता आम्हाला ए डब्ल्यू बेनिफिट नको आम्ही त्याच्याशी स्टिकअप राहिलो आणि राज्य शासनाला ती भूमिका आम्ही पटवून दिलेली जोपर्यंत इंटरिम ऑर्डरवर कोणत्याही प्रकारचे निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये कोणताही विचार करण्याचा विषय येत नाही ठीक आहे श्रावण देवरे हा एक विषय आहे की एसीच आरक्षण पाहिजे राज्यातलंच आरक्षण पाहिजे ही मागणी सर्व मराठा संघटनांची दिसते जे राज्य सरकारशी बोलणी करतायत इथे कुठेही सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामधला शेअर आम्हाला द्या असं कोणी म्हणत नाहीये तरी सुद्धा ओबीसी नेते का घाबरून आहेत नाही नाही इथं घाबरायचा प्रश्न नाहीये इथं हे बघा हा खरा म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि वैचारिक दृष्टिकोनातून मराठा समाजाचे जे वैचारिक समाजा नेते आहेत मग ते प्रवीणदादा गायकवाड असतील किंवा न्यायमूर्ती पी व्ही सावंत असतील किंवा न्यायमूर्ती कोळसे पाटील असतील अगदी डॉक्टर बाबा आढावपर्यंत जा तुम्ही हे सगळे मराठा समाजाचे सामाजिक विचारवंत आणि अभ्यासू लोक न्यायाधीश लोक यांना तुम्ही जर विचारलं तर त्यांचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाने डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये जाऊन आपल्याला साजल असा स्पर्धक जो आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य यांच्याशी स्पर्धा करून नोकऱ्या मिळवल्या पाहिजेत परंतु मराठा समाजाचे अभ्यास नसलेले जे नेते आहेत आणि फक्त जातीचा आणि जातीवादी विचार करणारे जे नेते आहेत की जे ओबीसीच्या विरोधात आहेत त्यांना एसीबीसी म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे मला एक सांगा की ओबीसी मधले पारदी माकडवाले रामोशी यांच्या पंक्तीमध्ये बसून नोकऱ्या मिळवून तुमचा कोणता स्वाभिमान शिल्लक राहणार आहे यांच्या पंक्तीत आम्हाला बसायचं आहे त्यांचं उत्थान झालेलं आहे याचा फेर आढावा कोणी घेणार की नाही असं म्हणणं अहो हे बघा फेर आढावा घ्यायला आमचा कोणाचाही विरोध नाही आम्ही तर म्हणतोय की जात न्याय जनगणना करा सगळ्यांची ब्राह्मण मराठा सकट तेली माळी नावी दोबी सगळ्यांची जन जाती जनगणना करा आणि मग आढावा घ्या कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या आणि कोणाला काय नाही मिळालं कोणाला किती मिळालं पण हे जनगणनेसाठी हे आंदोलन करत नाहीत परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन करतात म्हणजे किती चुकीचं आहे अरे जर जाणून घ्यायचं असेल सगळं माळी किती पुढे मराठा किती माग आहेत तर मग जात न्याय जनगणनेसाठी मराठा समाजाने आंदोलन केलं पाहिजे शेवटचा प्रश्न मी भी तुम्हाला विचारतोय श्रावण देवरे सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर जे ओबीसी नेते चर्चा करायला गेले त्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व प्रकाशांना शेणगे करतायत जे स्वतः म्हणतायत की आम्हाला ओबीसीतनं बाहेर काढा एसटीत टाका धनगरांना तुम्ही कसं काय बघताय याकडं कारण तुमचा जो नेता आहे तोच ओबीसीतून पळ काढत एस टीमध्ये जाऊ पाहतोय नाही नाही प्रकाश अण्णा ना हे काही आमचे ओबीसीचे नेते नाहीत हा पहिला महत्वा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि जे काही ते वडट्टीवारांकडे त्यांनी जे नेतृत्व सोपवलेलं आहे ते काय मंत्री गटाचं वगैरे वगैरे आता मला सांगा की दोन चार मराठा पोरं त्या वडट्टीवारांना जाऊन भेटतात आणि लगेच ते घाबरून लगेच ते सारथीचा राजीनामा देतात असे जर घाबरेट नेते जर ओबीसीचे नेते म्हणून जर पुढे येत असतील तर ओबीसीचा जो काही सत्यानाश चाललेला आहे अनेक वर्षापासून तो सत्यानाश पुढे कंटिन्यू होत राहणार आहे मला सांगा की दहा आतापर्यंत दहा मराठ्यांच्या नेत्या झाल्यात बैठका झाल्यात मराठा नेत्यांशी दहा बैठका झाल्यात उद्धव ठाकरे साहेबांच्या उद्धव ठाकरे साहेबांनी अजूनपर्यंत एकही मिटिंग घेतली नाही ओबीसीची नंतर त्यानंतर ओबीसीची मिटिंग घेतली तर त्या मिटिंगला काय अर्थ आहे ठीक आहे आहे राजेंद्र कोंडरे प्लीज सम राजेंद्र कोंडरे प्लीज सम एक एक परसेप्शन असं आहे की एक परसेप्शन राजेंद्र कोंडरे असं आहे की मराठा समाजासाठी सरकार काही करू शकत मराठा समाजासाठीच सरकार आहे आणि इतर जो समाज आहे खास करून ओबीसी समाज आहे त्यांच्यासाठी सरकार मराठा समाजाला देऊन झाल्यावरती विचार करत आणि ते आता श्रावण देवऱ्यांच्याही बोलण्यात ना दिसतंय नाही तो अत्यंत चुकीचा तर्क आहे जर काय दिलेलं असतं तर आंदोलन करण्याचा विषयच नाही ऐका 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 आज दिले का आम्हाला नाही दिलेलं फक्त परीक्षा पुढे ढकलली नीट लक्षात घ्या उगच काहीतरी परीक्षा पुढे ढकलली मराठा समाजाच्या ताटात काय आला असं काही झालेलं नाही विनाकारण तर्क वेगळ्या पद्धतीने काढू नका ऐका ऐका सारखी बंद पाडली तुम्ही काय सांगताय अवे हजार काय नंतर आहे दिले असेल तर आपण सारती बगाव महाजतीचा विषय काढू हा आधी परीक्षा हा कोण रे पूर्ण करा वेळ संपला चर्चे देवा मी महाजतीला मदत कराल तयार आहे बरोबर ठीक आहे दोघा मदत करसल की तर्क काय काढूची गरज नाहीये तुम्ही काय मदत विषय ते म्हणतात तुम्ही काय मदत करणार आमचेज आम्हाला मदत करत नाहीत असं म्हणतात कोण रे अहो ऐका 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 थांबा थांबा त्यांना त्यांना आठवण करून देतो सारथीच्या ऑफिसमध्ये बसून जेव्हा महाज्योतीचं प्रपोजल झालं त्या महाज्योतीचं प्रपोजल तयार करताना मी सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि तो जो कंटेंट आहे तो कंटेंट मध्ये माझा अनेक पार्टी लक्षात घ्या आणि ती चांगल्या भावनेतनं उमेश कोराम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा होते अनेक कार्यकर्ते कॉन्टॅक्टमध्ये होते आम्ही वेळोवेळी सारथीच्या ऑफिसमध्ये बसून ते प्रपोजल तयार केलं खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा जी सोसायटी तयार होती त्याच्यासाठी पण केलेलं आहे त्यामुळं आम्हाला मिळालं ते सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि त्याचं मिळालं म्हणून मला मिळालं नाही हा अशिबात विषय नाही आहे जे सिस्टीममध्ये जे करण्याचे प्रयत्न आहेत त्याच्या विरुद्ध आमचा संघर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे जी येत्या रविवारी अकरा ऑक्टोबरला होणार होती त्याला दोन लाख एकसष्ट विद्यार्थी बसले होते एम पी एस सीची ही जी पूर्वपरीक्षा आहे ती आता पुढे ढकलण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे यावरती ओबीसी नेते नाराज झालेले आहेत अनेक होतकरू अभ्यासू विद्यार्थी ज्यांनी अभ्यास केला असेल दिवस रात्र खपले असतील काही जण मोठ्या शहरात ग्रामीण भागातून खास कोचिंगसाठी येतात पेपरच्या सरावासाठी येतात मोठी तयारी करतात त्यांचा हिरमोड झालेला आहे पण ज्यांना आरक्षणाची आस आहे की आज ना उद्या मराठा आरक्षणाचा निर्णय होईल सुप्रीम कोर्ट काही ना काही दिलासा देईल आणि नंतर ही परीक्षा झाली तर आपण त्यामध्ये आणखी चपलक बसू आपल्याला त्याचा न्याय मिळेल असे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक दिलासा मिळालेला आहे शेवटी काय हा निर्णय घेत असताना तो राजकीय निर्णय झालेला आहे कारण संघटनांचा दबाव हा महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती स्पष्ट जाणवत होता दोन दिवस बैठका चालल्या त्यानंतर हा निर्णय रद्द झालेला आहे पुढे ढकलला गेलेला आहे परीक्षा पुढे ढकलला गेलेली आहे आणि अजूनही निर्णय त्यावरती नाही त्याविषयी चर्चा ही होत राहील नेमकी पुढे परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी कुठवर आस धरायची की नेमकी कधी परीक्षा होईल हाच मुद्दा आहे इथेच थांबूया दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो जी चोवीस तास रहा एक कॉल पुढे